आई कशी आहे आणि अभी कुठे? खूपच लवकर आला तुम्ही. जर तिला काही झालं. मी इथे माझ्या आईला बघायला आलोय. संजना आजी अप्पांचं खाणं काढत होती तेव्हा ते तुमचे आई वडील नव्हते. आई कशा आहेत रे? डॉक्टर काय म्हणाले? तिने डोळे उघडले का रे? अप्पा मी तुमच्यापासून काही लपवणार नाही. काय खरं असेल तेच सांग. अप्पा आजी म्हणावी तेवढी चांगली नाहीये. घरी सगळे तुझी आतुरतेने वाट बघताय. मी हाच ओरतोय तुम्हाला. मला त्या घरात परत जायचं नाहीये. तुला बरं वाटेपर्यंत 4 दिवस आपण तिकडे राहू. नंतर आपण दोघच आंजरल्याला जाऊन राहू. अप्पा ते तुमचं घर आहे, त्यांना जायला सांगा. पण तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. तुम्ही असेपर्यंत आपलं घर तुम्ही कोणाच्याही नावावर करणार नाही आहात. अच्छा, म्हणजे तू पडवतेस आई अप्पांना? अनिरुद्ध आवाज खाली. त्यांना त्रास होईल असा विषय त्यांच्या समोर काढू नका. तू त्यांना शिकवती असते. याला इथून जायला सांगा. मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. चालता हो माझ्या या घरातून. अप्पा असं काय करताय? इतकी वर्ष तर मीच केलं ना तुमचं. आमचं सगळं या आमच्या लेकीने केलंय. मी तुला आणि संजनाला या घरातून आणि माझ्या प्रॉपर्टी मधून बेदखल करतोय. हाच कसली तयारी करताय? आज वटपौर्णिमा नाही का? तुम्ही उपास नाही केला? आता अरुंधती सुद्धा इतकी वर्ष उपास करत होती. या जन्मातच दुसरा नवरा मिळाला सुद्धा. आणि दुसऱ्यांच्या आयुष्यावर शिंतोडे उडवण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय ते बघ जरा. तू माझ्या आयुष्यात नाक खूप असते ना. तुला तुझं घर आहे पण मग तू माझ्या घरात काय करतेस? मी तुझ्या घरात नाहीये, तू माझ्या आई वडिलांच्या घरात उभीस. अप्पांनी जर मला घराच्या बाहेर काढलं ना तर त्याबरोबर तुलाही काढतील, लक्षात ठेव. म्हणूनच म्हण पेपर्स ना त्यांच्या समोर ठेव आणि त्यांच्या सह्या करून घे. जर ह्यावेळी त्यांनी ऐकलं नाही तर आपल्याकडे दुसरा पर्याय उरत नाही. कायम एकमेकींना धरून राहा, दोघी कधी भांडू नका. मी आत्ता आहोत ना अगदी तशाच राहू, वाद घालणार नाही. तुम्ही कधीही वाद घालणार नाही. आता मला तुमची परीक्षा घ्यावीच लागेल. माझ्या मते या वर्षी त्यांची 55वी अॅनिव्हर्सरी आहे ना. या वर्षी त्यांच्या लग्नाला 55 वर्ष होतील. मग तर जोरदार सेलिब्रेशन झालंच पाहिजे. ही त्यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. तुला ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची की आई अप्पांना खुश करायचंय? सध्या तरी मला खुश करायचंय. कांचन सेकंड ट्रीटमेंट मिळते तू. एवढं सगळं केलंस तू या घरासाठी पण तुला काय मिळालं?